या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। लॉकडाऊनमुळे वीज बिल थकबाकी वाढत असून गेल्या सहा महिन्यांपासून महावितरण थकबाकी वसुली मोहीम राबवत आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक थकबाकी सोलापूर जिल्ह्यात आहे, त्यामुळे 31 जूनपर्यंत 50% हिशोबानं शहर विभागाला 54.83 कोटी तर जिल्हा विभागाला 463 कोटी रुपयांचं टार्गेट मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिलंय। वीज बिल थकबाकी व्यतिरिक्त 5400 कोटी रुपयांची शेतीपंपांची थकबाकी सुद्धा सोलापूर जिल्ह्यात आहे। पालखीसोबत 40 वारकऱ्यांनाच परवानगी असल्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जारी केलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी वारीवर निर्बंध लादण्यात आलेत, त्यामुळे पायी वारीला मनाई करण्यात आली असून 17 ते 25 जुलै दरम्यान पंढरपुरात संचारबंदी असणार आहे। जी गावं मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता 10वी 12वीचे वर्ग सुरू करता येतील का याची शक्यता विभागानं तपासून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शालेय शिक्षण विभागास दिलेत। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक झाली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत। शहरात लसीकरणास युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र लसींचा साठा पुरेसा नसल्यानं निराशा होतीये। शहरात मंगळवारी 5702 जणांनी लसीकरण करून घेतलं असून एकूण 34 ठिकाणी लसीकरणाची सोय होती, मात्र लसींचा साठा पुरेसा नसल्यानं 18 ते 44 वयोगटातील लसीकरण पुन्हा बुधवारी बंद ठेवण्यात आलंय। जसा साठा उपलब्ध होईल त्यानुसार युवकांसाठी लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलं आहे। जगातील सर्वात मोठी सीताफळ नर्सरी मधुबन फार्म व नर्सरी NMK1 गोल्डनचे निर्माते डॉक्टर नवनाथ मल्हारी कसपटे। जगप्रसिद्ध NMK1 गोल्डन सीताफळची वैशिष्ट्ये, भारत सरकार पुरस्कार व पेटंट प्राप्त सीताफळातील सर्वोत्तम वाण, फळाचे वजन 1 किलो 200 ग्राम पर्यंत, आकर्षक फळे व अधिक टिकवण क्षमता, भारतातील निर्यातक्षम वाण। NMK1 गोल्डन सीताफळच्या ओरिजिनल रोपांसाठी आजच विद्यापीठ दरामध्ये बुकिंग करा। ही सवलत मर्यादित कालावधीसाठी। बार्शी परांडा बायपास चौक बार्शी जिल्हा सोलापूर। मोबाईल 99 23 13 77 57 आणि मुक्काम पोस्ट गोरमाळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर। मोबाईल 98 81 42 69 74। सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO आदर पुनावाला भारतात परतलेत। पुण्यामध्ये खासगी विमानानं आदर पुनावाला दाखल झाले असून जवळपास गेल्या महिन्याभरापासून जास्त काळ परदेशात असणाऱ्या आदर पुनावाला यांनी सतत धमक्या मिळत असल्याचा आरोप केला जात होता, त्यामुळे त्यांना आता केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्याचं जाहीर करण्यात आलंय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असताना भारतात आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येते। अशातच देशातील कोरोना रुग्णसंख्येनं 3 कोटींचा टप्पा ओलांडलाय। यामध्ये 3,90,000 जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे। गेल्या 24 तासात 50,848 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 1,358 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागलेत। दिल्लीत एकीकडे शरद पवारांनी त्यांच्या निवासस्थानी बोलवलेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असतानाच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा भेटीला पोहोचलेत। शरद पवार सध्या दिल्लीत असून प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील गेल्या 48 तासातील ही दुसरी भेट असून 15 दिवसातील तिसरी भेट आहे। राज्यात कालपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली आहे, त्यामुळे राज्यात 5,52,000 जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदवण्यात आलाय। आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलंय। उसाच्या दरात वाढ झाल्यानंतर साखरेच्या उत्पादन खर्चात वाढ होत असल्यानं साखरेचा किमान विक्री दरही त्याप्रमाणे वाढवण्याची सूत्र ठरलेले असतानाच केंद्र सरकारनं उसाचा दर 2 वेळा वाढवताना 2.5 वर्षांपासून साखर दरात मात्र रोखून धरल्यानं देशातील साखर उद्योगाची दर कोंडी झाली आहे, त्यामुळे देशातील 502 साखर कारखान्यांना आर्थिक प्रश्नांमुळे शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी कर्ज घ्यावे लागतंय। मागील 2 वर्षांपासून सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे। अंतिम सामन्यात पहिल्या दिवशीपासून पावसाचा व्यत्यय येतच आहे, त्यामुळे 5 दिवसांपैकी केवळ 3 दिवसांचाच खेळ झालाय। त्यातही संपूर्ण ओव्हर खेळवल्या गेल्या नसल्यामुळे पहिला आणि तिसरा दिवस मिळून 141.2 ओव्हर्सच खेळल्या गेल्या आहेत। आज सामन्याचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस असून भारत न्यूझीलंड यांच्यातील सामना आता चांगलाच रंगणार आहे।
रेस्टॉरंट सोलापुरात पहिल्यांदा जागतिक दर्जाची हैदराबादी दम बिर्याणी आणि तुर्कीचा कबाब आता सोलापुरात पहिला मजला कनिष्क प्लाझा अन्नपूर्णा मिठाईच्या वर दावत चौक जुळे सोलापूर पार्सल साठी कॉन्टॅक्ट करा 8007055 8007055 155 देव रेस्टॉरंट दी रॉयल दम बिर्याणी अँड कबाब